भाजपचे नेते नितेश राणे सध्या बोलतात आज सकाळचा भोंग्याचा डेसिमल थोडा कमी झालेला वाटला एकाच दिवसामध्ये एवढा फरक पडेल अशी तरी अपेक्षा नव्हती म्हणजे एवढ्या लवकर एम टी व्हीचा आस्था चॅनल होईल आणि लगेच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक होईल आणि एवढं तोंड पडलेलं दिसेल मी संजय राऊतांना सांगेन ते एवढं पण सोपं मला देऊ नका थोडा अजून जरा मजा आली पाहिजे जरा लढण्यामध्ये थोडा आरेला कार्य झालं पाहिजे म्हणून माझा माझी पत्रकार परिषद ऐकत असतील एवढा माझा विश्वास आहे म्हणजे त्यांना सांगेन की थोड़ा जरा उद्या अजून काहीतरी आव आणा टीका करा जेणेकरून तुमच्या मालकाला पण कळेल का हा आमचाच नाही आहे तर ते नेमकं कोणाचा आहे असो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही जे वक्तव्य केलेले आहेत त्यावर मी मुद्दा म्हणून भाष्य करणार आहे बारसूचा विषय त्यांनी काढलेला आहे आत्तापर्यंत महाराष्ट्राला जोरजोरात बोलणारे संजय राऊत असं बोलतात बोलायचे की मी पवारांचा माणूस आहे पण आज आदरणीय पवार पवारसाहेबांच्याच भूमिकेला विरोध करताना दिसले ना तुम्ही उद्धव ठाकरेचे राहिलेत ना आता आदरणीय साहेबांचे राहिले नेमकं आहे कोण कोणाचा लावारीस आहे का राजकारणामधला कौन? लावारीस आहे का हा प्रश्न मला जरा त्याला विचारायचा आहे बारसूची जे जमीनदार आहेत ज्यांनी जेणे जमीन विकत घेतल्या त्यांच्या याद्या जाहीर करणार असं सांगितलेलं आहे नक्की करा कारण का मग काही याद्या आम्ही पण जाहीर करतो मला आठवतं काही महिन्या अगोदर बारसूचा जेव्हा विषय सुरू झाला <coughs> माजी आमदार सन्मान्य निलेश राणे माजी खासदार सन्मान्य निलेश राणे साहेबांनी काही नावं घेतलेली बारसूमध्ये ज्यांची ज्यांची जमिनी आहेत त्याच्यामध्ये काही जमिनी ठाकर्यांची कसे आहेत त्या ठाकरेंच्या नावा नावासाठी नावानी कशा जमिनी घेतलेल्या आहेत ती काही नावं जाहीर केलेली होती आता एका बाजूने अगर विनायक राऊतांना किंवा ह्या संजय राऊतला अगर नावं जाहीर करायचीच असेल परत आपल्या मालकाला अडचणीत आणायचंच असेल तर त्यांनी जाहीर करावं मग आम्ही पण अरे बारसू असेल किंवा आजूबाजू आजू त्या, त्या भागामध्ये ठाकरेंच्या निगडीत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या निगडीत असलेल्या लोकांच्या जमिनी कशा आहेत हे नावासकट आणि सात बारा सकट आम्ही जाहीर करणार त्याची पण तयारी सुरू ठेवावी कारण का आम्ही सगळेजण म्हणजे मुख्यमंत्री साहेब असो उपमुख्यमंत्री साहेब असो आदरणीय पवार साहेब असो सगळेजण सरळ स्पष्ट बोलतोय ते स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय तो प्रकल्प होणार नाही म्हणून तर त्याच्याबद्दल अगर जास्त तुम्हाला उलगडा करायची इच्छा असेल आपल्या मालकाला अडचणीत आणायचा प्रयत्न होत असेल तर आणावा आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत अनेक कारखाने राहुल कुल आमचे आमदार त्यांच्या कारखान्याच्या बाबतीमध्ये काय सभा काय घेऊन आले आणि काल आमच्या राहुलजींनी उल तिथे स्टेटमेंट दिली आहे की कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे आणि आज सकाळी बोलतात ते फक्त राहुल कुलचाच कारखाना कशाला असंख्य कारखान्यावर चौकशा झाल्या पाहिजे म्हणजे परत एकदा पवार कुटुंबाला अडचणीत आणताय का तसा काय तुमचा प्लॅन आहे का सरळ सरळ दिसतंय संजय राऊतांना साहेबांच्या निगडीत असलेला कारखाना राष्ट्रवादी निगडीत असलेल्या कारखान्यावर पण चौकशी पाहिजे हे त्यांच्या वक्तव्यावर आम्हाला कना स्पष्ट दिसत आहे स्पष्ट दिसत आहे पुढे हेही म्हटले की आता हे जे काय आमचे शिवसेना म्हणजे शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक आहेत त्यांचं ओझं झालेलं आहेत म्हणे भारतीय जनता पक्षावर शिवसेना शिंदेसाहेबांचं ओझं झालेलं आहे मी तर हेच म्हणेन की उद्धव ठाकरेंचं ओझं आता महाविकास आघाडीवर झालेलं आहे माझ्या माहिती अनुसार एक मेची महाविकास आघाडीची सभा जी मला काही माहिती लोक दिली आहे ही महाविकास आघाडीची शेवटची सभा असेल यापुढे व वज्रमुठ सभा होणार नाहीत अशी माझी माहिती तरी आहे यावर राऊतांनी स्पष्टीकरण द्यावं संजय राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात शिवसेनेबद्दल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल मोठ्या मोठ्या बाता करतात अहो ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीख पण माहीत नाही ज्या दिवस ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली ही तारीख आणि वर्ष पण ज्या माणसाला माहीत नाही त्याला शिवसेनेबद्दल आणि हिंदुहदय सम्राट बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न मला विचारायचा आणि हा काय मी राजकीय आरोप करत नाही आहे मी आपल्याला म्हणून आज एक व्हिडिओ दाखवणार आहे जेणेकरून महाराष्ट्राला सगळ्यांना कळून दे साधा की ज्या माणसाला साध्या शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष पण माहीत नाही तो शिवसेनेची बाता करतो म्हणूनच मी काल बोललो की नाही की चा हा चायनीज मॉडेल आहे शिवसेनिक ओरिजिनल शिवसेनिक नाही आहे बाळासाहेबांना आणि शिवसेनेला शिवाय द्यायचा हा लोकप्रभेमध्ये असताना आता मुद्दा म्हणून हा व्हिडिओ जरा दोन मिनिटं आपण बघा असे अनेक मुद्दे लक्षात घेत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्ला बोल भारतीय जनता पक्षाचा जन्मतारखेचा दाखला जर त्याने आणला तर उत्तर तेवढा सोपं होईल किंवा लोकांना कळेल की भारतीय जनता पक्ष कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला मी त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा जन्म हा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आहे शिवसेनेचा जन्म हा एकोणीसशे एकोणसत्तर आणि शिवसेनेचा पहिला महापौर काय बोलतात कडवट शिवसेनेक शिवसेनेचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरला झाला शिवसेनेचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला झालेला आहे ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहीत नाही तो शिवसेनेवर आम्हाला शिकवतो आणि आम्हाला बोलतो डुप्लिकेट आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो याबद्दल मी स्वतः शिंदे साहेबांशी आणि फडणवीस साहेबांशी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणार आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिलेला आहे की शिवसेना हा पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह हे शिंदे साहेबांकडे आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे ज्या पद्धतीने संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील आणि त्यांचे सगळे ठाकरे गटाचे लोक वारंवार शिवसेना शिवसेना बोलत आहेत ते निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आहे शिवसेना नाव ते वापरू शकत नाहीत त्यांना यात ठाकरे गट स्वतःला म्हणायला लागेल यात शिवसेना उभाटा म्हणून म्हणायला लागेल उद्धव ठाकरे उद्धव उद्धव ठाकरे म्हणायला लागेल ते शिवसेना नुसतं वापरू शकत नाही उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख राह शिवसेना कार्याध्यक्ष राहिलेले नाहीत याबद्दल मी स्वतः शिंदे साहेबांशी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना बोलणार आहे त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार करा आणि ह्या लोकांना आणि आपल्या सगळ्या मीडिया मित्रांना पण सांगीन की नुसतं शिवसेना आपण बोलू शकत नाही कायद्यानुसार तुम्हाला या तर ठाकरे गट लावायला लागेल या तर तिथे शिवसेना उभाटा असा उल्लेख करायलाच लागेल शिवसेना म्हणू शकत नाही तर एवढ्याबद्दलच ही आजची परत तुमचे काय असेल तर विचारा तर एक मे रोजी होणारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही शेवटची वज्रमूठ सभा असेल असा दावा नितेश राणे यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे हे नेमके शरद पवारांचे आहेत की उद्धव ठाकरे संजय राऊत हे नेमके उद्धव ठाकरेंचे आहेत की शरद पवारांचे असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट